कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। इष्टीतील फुकट्या प्रवाशांची झाली अचानक तपासणी, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। महामंडळाच्या बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना दंड आकारून कारवाई करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत। त्याच आदेशांचं पालन करत संगमनेर तालुक्यातील आश्वी शिबलापुरातील गावात शुक्रवारी नगर संगमनेर व आश्वी संगमनेर एसटी बस अचानक शिबलापूर येथील डिग्रस फाटा येथे थांबून महामंडळाच्या लाईन चेकिंग पथकातील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे तिकीट आहे का, बसमध्ये कोणी फुकटा प्रवाशी आहे का याची अचानक बस तपासणी करण्यात आली। बस मध्ये अपार होण्याचा जास्त होऊ शकतो, अपार वाहकाकडून किंवा वाहकाकडून पॅसेंजरची चढ उतार वगैरे जर कमी जास्त होत असत, त्यासाठी आम्ही लाईन चेकिंग करत असतो। सापडतात नाही, आता सापडले का? आता नाही सापडले। त्याचबरोबर महामंडळाच्या बस वाहकांकडे असणारी तिकीट मशीन अपडेट करून तिकीटानुसार बसमध्ये किती प्रवासी आहेत याचीही पाहणी करण्यात आली, परंतु कोणीही प्रवाशी विना तिकीट आढळला नाही। एखाद्या प्रवाशाकडे तिकीट आढळले नाही तर नियमानुसार दंड वसूल केला जातो। या विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून किमान दंड 100 रुपये किंवा चुकविलेल्या प्रवास तिकीटाच्या दुप्पट, यापैकी जी रक्कम अधिक असेल ती आणि प्रवाशांचे भाडे वसूल केलं जातं। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगमनेर।